नागपुरात होणारा टाटा एअरबस हा प्रकल्प गुजरातच्या बडोद्यामध्ये होणार आहे. विरोधकांना आयत कोलित मिळाल्यामुळे शिंदे सरकार समोरच्या अडचणी या वाढल्या आहेत. गुजरातचा महाराष्ट्रावर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक. एअरबसचा महाराष्ट्राला टाटा, गुजरातला केनचो. राज्यातनं कुणामुळे गेला चौथा प्रकल्प? वेदांता फॉक्सकॉन बल्क ड्रग्स पार्क पाठोपाठ आता नागपुरात होऊ घातलेला टाटा एअरबसचा 22,000 कोटींचा संरक्षण सामुग्रीचा प्रकल्पही गुजरातला गेलाय. त्यामुळे उद्योगांच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे फडणवीसांच्या नागपुरातून हा प्रकल्प गेल्यामुळे मविया आणि ठाकरेंच्या हातात सरकारवर निशाणा साधण्यासाठी आयतक कोलित मिळालंय. खोके सरकारवर उद्योजकांचाही विश्वास उरलेला नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. उद्योग आपल्या राज्यात आहेत ते देखील निघून जात आहेत. आपण बघितलं असेल ह्या खोके सरकारवर कुठच्याही उद्योजकाचा विश्वास बसलेला नाही आणि म्हणून प्रत्येक उद्योग जो आपल्या राज्यात येणार होता, प्रत्येक गुंतवणूक जी आपल्या राज्यात येणार होती, ती आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात चालली. तर हा प्रकल्प गुजरातला जाण्याचं खापर शिंदे सरकारचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सरकारवर फोडलंय. ठाकरे सरकारच्या काळातच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप सामंतांनी केलाय. पुढच्या वर्षी आणखी मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं आश्वासन द्यायलाही सामंत विसरले नाहीत. मला असं वाटतं की याच्या पलीकडे जाऊन आम्ही जो निर्णय घेतलेला, आम्ही ज्याच्यावर होमवर्क करतो, आम्ही ज्याच्यावर विचार करतोय, तो विचार म्हणजे येत्या काही दिवसामध्ये, येत्या म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा त्याच्या आसपास कशा पद्धतीनं मोठा प्रोजेक्ट येईल आणि त्याच्यातनं बेरोजगारी कशी दूर होईल यासाठी आमचा सगळ्यांचा सांघिक प्रयत्न सुरू आहे. शिंदे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातला प्रकल्प बाहेर गेल्यावरनं वादाची ही पहिलीच वेळ नाही. वेदांता फॉक्सकॉन हा 1,54,000 कोटी रुपयांचा प्रकल्प, बल्क ड्रग्स पार्क 30,000 कोटी रुपयांचा प्रकल्प, तर 424 कोटी रुपयांचा मेडिसिन डिव्हाइस पार्क हे प्रकल्प परराज्यात गेल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय. एकीकडे शिंदे गटातल्या आमदारांची नाराजी उफाळून येते, तर दुसरीकडे मोठी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जात असल्याचे आरोप होत आहेत. विशेष म्हणजे राज्यातले प्रकल्प मोदींच्या गुजरातमध्ये जात असल्यानं शिंदे फडणवीस सरकारची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. आता शिंदे सरकार ही कोंडी कशी फोडणार आणि याची भरपाई कशी करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24.